डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतो। आणि आज या भव्य दिव्य कार्यक्रमाला या मतदार संघाचे आमदार आदरणीय बांगरसाहेब यांनी धर्मपीठावरून एक महंत म्हणून आम्हाला या ठिकाणी बोलावलं। या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची भव्यता पाहून फार अभिमान या ठिकाणी वाटतो। गेल्या काही दिवसापासून या भागामध्ये आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकीला अधिक महत्त्व दिलेले आहे आणि म्हणून या ठिकाणाची उपस्थिती सांगते की बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या ज्या काही समस्या आहे त्या समस्याला घेऊन नेहमी ते आमच्यापर्यंत येत असतात, मुंबई दरबारी ते जात असतात। म्हणून आता आम्ही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा लोक आम्हाला जे काही विचारतात तेव्हा आम्ही शिंदे साहेब एकच वाक्य लोकाला सांगत असतो की जिथे बंजाराचा सन्मान तिथेच बंजाराचं मतदान। आणि या ठिकाणावरची उपस्थिती पाहून बांगर साहेबाकडून बंजारा समाजाचा योग्य सन्मान झालेला या ठिकाणी दिसतायत। सत्तार साहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीच्या विषयी या ठिकाणी बोलले तर मी त्याविषयी अधिक काही बोलणार नाही, परंतु एक उदाहरण तुमच्या समोर सांगेल। काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी एका बसेसचा उद्घाटन ॲक्सिडेंट झाला होता आणि ती बस यवतमाळ जिल्ह्याची होती। त्या बसेसचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर शिंदे साहेब त्या ठिकाणी 4 तासानंतर त्या एका बसेसच्या ॲक्सिडेंट झालेल्या लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले। त्यावरून मी तुम्हाला एकच गवाही देईन की या महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस येईल, शेतकऱ्यासाठी चांगल्या योजना येईल आणि महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्याच्या समस्येसाठी शिंदे साहेब हे गंभीर आहेत, एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आणि आज या ठिकाणी आदरणीय बांगर साहेब आणि आमच्या गोर बंजारा समाजाचे या भागाचे युवा नेते संतोष भाऊ यांनी अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी जो हा एक मेळावा या ठिकाणी ठेवला आणि भाऊबीजेनिमित्त कार्यक्रम या ठिकाणी घेऊन बंजारा समाजाची समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सपुत्र आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या समोर मांडले। शिंदे साहेब मला एवढंच सांगायचं आहे की संपूर्ण देशामध्ये 12 कोटी बंजारा समाज वास्तव्याला आहेत आणि संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या सूचीमध्ये विभागलेला आहेत। म्हणून बंजारा समाजाला घेऊन हे फार मोठी मागणीला आम्ही या ठिकाणावरून सुरुवात केलेली आहे आणि आमच्या संतोष भाऊंनी सुद्धा या ठिकाणी ज्या काही मागण्या तुमच्या समोर ठेवल्या आहेत तुम्ही निश्चितच आमच्या समाजाचे नेते आदरणीय संजय भाऊ आणि बांगर साहेब अब्दुल सत्तार साहेब या सर्वांच्या मदतीने सर्वांना सोबत घेऊन बंजारा समाजाला योग्य न्याय देण्याचा काम तुम्ही कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। आणि या सरकारला सर्व तुम्हाला पोरादेवी धर्मपीठाकडून आशीर्वाद देतो आणि माझा लांबलेला भाषण बंद करतो। जय सेवालाल। धन्यवाद जितेंद्र महाराज। ज्या ठिकाणी बसल्या त्या ठिकाणी आपण बसून